श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ते उद्या आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस पौंश रविवार आणि उद्या आलेली आहे या वर्षीची पहिली पुत्रदा एकादशी आजच्या या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशीच्या जा दिवशी ज्यांना खूप दिवसापासून मूलबाळ होत नाही त्यांनी संतती प्राप्तीसाठी जोडीने अशी एक सेवा करायची आहे या सेवेमुळे तुम्हाला संतान प्राप्तीचे योग जुळून येतील एवढी ही प्रभावी सेवा आहे यासोबतच तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे चाळीस दिवसाची प्रभावी सेवा करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचंय याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तो पहा वर्षभरामध्ये पुत्रदा एकादशी फक्त दोन वेळा येतात आणि ही एकादशी झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे आणि ही जी सेवा आहे ती पुढच्या पुत्रदा एकादशीपासूनच सुरू करता येईल त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या पुत्रदा एकादशीपासून या सेवेला सुरुवात करावी जर तुम्हाला खूप दिवसापासून मुलबाळ होत नसेल खूप वैद्यकीय उपचार घेऊनही तुम्हाला त्यामध्ये यश मिळालेलं नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे तर ही चाळीस दिवसांची बाळकृष्णांची जी सेवा आपल्याला करायची आहे ही शक्यतोवर पती पत्नी दोघांनी मिळून करायची असते पण अगदीच तुमच्या पतींना तेवढा वेळ नसेल तर पत्नीने ही सेवा केली तरी ही चालेल सलग पुढचे चाळीस दिवस ही सेवा करायची असते मध्येच जर तुम्हाला काही सुतक किंवा मासिक पाळी आली तर अशा वेळेस तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे तर पहा उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं दोघांनीही म्हणजेच पती पत्नींनी दोघांनी अंघोळ वगैरे करून घ्यायची त्यानंतर सगळ्यात आधी दे तुम्हाला देवपूजा करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तेवढा वेळ लागणार आहे एक वेळ निश्चित करून घ्यायची त्यावेळेमध्ये ही सेवा जी आहे ती करायची आहे उद्या रविवार असल्याने दोघंही मिळून सेवा करू शकतात त्यानंतर कोणत्याही एकाने ही सेवा केली तरीही चालेल हरकत नाही ही सेवा करण्यासाठी दोघांनी मिळून संकल्प करायचा आहे संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जाता आणि तुमच्याकडून ही सेवा करून घेतली जाते म्हणून संकल्प करायचा त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला एका ताम्हामध्ये घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला चाळीस दिवसांची जी सेवा करायची आहे ती मी आता तुमच्यासोबत शेअर करते तर ता जे तामन आपण घेतलेलं आहे त्यामध्ये थोड्या साक्षता टाकायच्या त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आता या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पण हा अभिषेक करण्यासाठी आपल्याला गळतीचा वापर करायचा आहे कारण आपल्याला जी सेवा करायची आहे ती एक तासाची आहे ते त्यामुळे तेवढा वेळ आपल्याला अभिषेक करणं म्हणजे पळी आणि पेल्याने अभिषेक करणं शक्य होणार नाही त्यासाठी अभिषेक पात्र किंवा गळतीचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि पिण्याचं पाणी तुम्हाला जवळ ठेवायचं आहे जेणेकरून ते पाणी पूर्ण अभिषेक होईपर्यंत पुरेल यासोबतच एक रिकामं भांड ठेवायचं ज्यामध्ये तुम्हाला हे अभिषेकाचं पाणी त्यामध्ये टाकता येईल कारण ताम्हण जर भरत राहिला तर ते ताम्ह्यातलं पाणी खाली पडू नये यासाठी एक रिकामं भांड घ्यायचं अभिषेक पात्रामध्ये पाणी टाकायचं पिण्याच्याच पाण्याचा वापर करायचा कारण हे जे तीर्थ आहे ते तुम्हाला दोघा नवरा बायकोंना प्यायचं आहे त्यामुळे पिण्याच्याच पाण्याचा वापर करायचा आता ह्या सेवेला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवनाने सुरुवात करायची कारण आपल्या गुरूंचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्हाला जी सेवा करायची आहे त्यामध्ये सगळ्यात आधी गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा सूक्ताचं पठन करायचं आहे बघा प्राकृतमध्ये असलेलं पुरुष सूक्ताचं पठन केलं तरीही चालेल कारण प्राकृतमध्ये असलेलं पुरुष नित्य नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे त्याचं तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे दोघं नवरा बायको मिळून पठण करू शकतात किंवा कोणत्याही एकाने पठण केलं एकाने श्रवण केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे बघा श्रीसूक्तममध्ये मध्ये पुढे फलश्रुती दिलेली असते फलश्रुती पठण करत असताना हात जोडून उभं राहायचं त्यावेळेस अभिषेक पात्र काढून घ्यायचं आणि फलश्रुती म्हणायची आणि एक वेळा श्रीसुक्तमच पठण करून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्राचं पठन करायचं आहे हा मंत्र जो आहे नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही या मंत्राचा आधी पठण करून घ्या त्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्ताच पठन करा एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करा असंही तुम्ही करू शकता ही सेवा तुम्हाला सलग चाळीस दिवस करायची आहे पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यानंतरचे पुढचे एकोणचाळीस दिवस तुम्हाला सांगितलेली सेवा करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम आणि एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्राचं पठण करायचं आहे आता या सेवेदरम्यान जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस कीप करायचे आणि पुढे ती सेवा सुरू ठेवायची सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी जोडप्याने ही सेवा केली त्यानंतर कोणत्याही एकाने ती सेवा केली तरीही चालेल पण सातत्याने ही सेवा पुढचे एकोणचाळीस दिवस करायची आता या सेवेचे सगळ्यात महत्त्वाचे नियम मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहा कोणतीही सेवा करत असताना काही विशिष्ट नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल तर या सेवेचा अतिशय महत्त्वाचा नियम जो दोघाही म्हणजे पतीपत्नींनी पाळायचा आहे ते म्हणजे तुम्हाला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे मांसाहार तुम्हाला करायचा नाही या चाळीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला कितीही दिवस लागोत मध्ये तुमची मासिक पाळी आली तेवढे दिवस स्कीप करायचे आणि तुम्हाला ती सेवा सुरू ठेवायची आहे या सेवेदरम्यान तुम्हाला मांसाहार करायचा नाही पतीने केला पत्नीने नाही केला असं चालेल का तर नाही दोघांनाही हा नियम पाळायचा आहे त्यानंतरचा दुसरा नियम तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर नाही ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही कारण आपण संतान प्राप्तीसाठी ही सेवा करतोय त्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही पण एक अतिशय महत्त्वाचा नियम तुम्हाला ही सेवा करत असताना पाळायचा आहे ते म्हणजे तुम्हाला परान्न वर्ज्य आहे बघा कोणाच्याही घरी गेलात तर हो, तुम्ही तिथे पाणीही प्यायचं नाही हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे कारण आपण ही प्रभावी सेवा करत आहोत आणि ही सेवा करत असताना ती सेवा गुप्त ठेवायची आणि आम्ही ही संतानप्राप्तीसाठी ही सेवा करतोय किंवा ती सेवा करतो आहे असं सांगत बसायचं नाही तुमच्या दोघांमध्येच ही गोष्ट राहिली पाहिजे एवढी काळजी घ्यायची घरातील इतर सदस्यांना माहिती असेल तर हरकत नाही पण बाहेर तुम्ही ती सेवा कोणाशीही शेअर करायची नाही तुमची सेवा गुप्त ठेवायची आणि यासोबतच कोणाच्याही घरी तुम्हाला अन्न घ्यायचं नाही हा अतिशय महत्त्वाचा नियम दोघाही नवरा बायकोंना पाळायचा आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सेवेदरम्यान तुम्हाला तुमच्या शहराची वेस ओलांडायची नाही बघा कामानिमित्त या सेवेदरम्यान तुम्हाला जरी बाहेरगावी जावं लागलं तर अशा वेळेस तुम्ही रात्री घरी आलाच पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे तरच ही सेवा तुम्ही करा अन्यथा तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती सेवा करायची आहे त्यासाठी तुम्ही घरी असायला हवेत सुखादुखाच्या निमित्ताने आपण नातेवाईकांकडे जातोच पण त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे हा अतिशय महत्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा निश्चितपणे तुम्हाला संतान प्राप्ती होईल तुमचे ते योग जुळून येतील तुम्हाला आधीपासूनच एखादं अपत्य असेल आणि तुम्हाला दुसरं अपत्य हे तुमच्या मनासारखं हवं असेल म्हणजे मुलगा किंवा मुलगी हवी असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता करून बघा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल एवढी ही प्रभावी सेवा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ